कळंब मध्ये मराठा समाज एकटला. कळंब तालुक्यात खेडोपाडी देखील मराठा समाजाची एकजूट दिसून आली. सकल मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शेकडो मोर्चे निघाले. या मोर्चानं मात्र अजूनही सरकारला म्हणावे अशी जाग आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनी संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पाळण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. या निमित्तानं कळंब शहरात देखील 100% बंद यशस्वी झाला आहे. कळंब शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत या बंदला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर मुस्लिम संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा दिलेला आहे. मराठा आंदोलनाच्या बंदच्या पार्श्वभूमीवर कळंब आगारा डेपो मध्ये आज संपूर्ण बसेस डेपो मध्ये दाखल झालेल्या किंवा बंद आतमध्ये डेपो मध्ये लावलेल्या आहेत. तब्बल 8,990 किलोमीटरचं जे अंतर या कळंब बस स्थानकातल्या बस पार करतात त्या आज मात्र आतमध्ये थांबलेल्या आहेत. तब्बल 79 बसेस आतमध्ये या कळंब आगारात थांबवलेल्या आहेत. त्यामुळे शासनाचं आणि महामंडळाचं पर्यायाने लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज कळंब शहरामध्ये संपूर्ण कळंब शहर अत्यंत शांततेत बंद झालेलं आहे. व्यापारी मंडळ त्याचबरोबर इतर जे दुकानदार आहेत त्यांनी आणि तरुणांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आज जे शांततेमध्ये कळंब शहर बंद झालेलं आहे म्हणजे सरकारने असं समजू नये की हा मोर्चा इथंच थांबलेला आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या ज्या काय रास्त मागण्या आहेत, न्याय मागण्या आहेत, त्या पूर्ण होईपर्यंत हा समाज रस्त्यावर अशा पद्धतीची आंदोलनं करत राहील. जसं आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तशाच पद्धतीनं आम्ही आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन करू शकतो. कारण आम्हाला बुद्धाचा शांतीचा संदेश जे मान्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा भगतसिंगाचा क्रांतीचाही संदेश मान्य आहे. समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या सोबत आम्ही सुद्धा या अन्यायाच्या सोबत आहे. आणि आमच्या उस्मानाबाद जिल्हा आणि कळंब तालुके सर्व मुस्लिम बांधव आज मराठा समाजाच्या मोर्चाला आम्ही एका मुखानं जे येथे सहकार्य करत होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या बंद मध्ये मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून डॉक्टर प्रतापसिंह पाटील मित्रमंडळाच्या वतीनं चहा आणि पाण्याची व्यवस्था या कळंब शहरामध्ये आपल्या इथं करण्यात आलेली होती. सकल मराठ्याचे जे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी पोलिसांना विश्वास दिला की आपल्या कळंबमध्ये कळंब परिसरात शांतता राहील. त्या पद्धतीनंच त्यांचं आंदोलन शांततेत चालू आहे. योग्य तो बंदोबस्त लावला.